देशभरातील 88 लोकसभा मतदारसंघात तर महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिल रोजी पार पडलं. महाराष्ट्रातील विदर्भातल्या अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ या 5 जागांवर तर मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा 3 जागांवर मतदान पार पडलं. आता प्रतीक्षा लागली आहे ती इथल्या निकालाची. लगावबत्तीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा या मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा इथल्या मैदानात नेमकी काय परिस्थिती दिसून आली ती पाहूयात. इथलं मतदान तर पार पडलंय पण या एकूण 8 जागांवर काय निकाल लागू शकतो याबाबतचा लगावबत्तीचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात. सुरुवात अकोला लोकसभा मतदारसंघापासून करूयात. अकोल्यामध्ये क्लिअर कट तिरंगी सामना रंगलेला होता. वंचितकडनं डॉक्टर प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून अभय पाटील तर भाजपकडून संजय धोत्रेंचे चिरंजीव अनुप धोत्रे इथले उमेदवार होते. इथलं निरीक्षण काय सांगतं तर इथं संजय धोत्रे विद्यमान खासदार आहेत पण तब्येतीच्या कारणास्तव त्यांना उमेदवारी न देता भाजपने त्यांच्या मुलाला म्हणजेच अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली होती. पण यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो कारण इतर चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी भाजपने घराणेशाहीला जोपासत अनुप धोत्रेंना संधी दिली त्यामुळं स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. अकोल्याच्या जनतेमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांना भाजपचा उमेदवार कोण आहे याचा फारसा फरक पडत नाही तर मोदींच्या चेहऱ्यावरती ही काही जनता मतदान करणार असल्याचं दिसून आलं. यामागचं कारण असं आहे ते म्हणजे भाजपने इथं हिंदुत्वाचा मुद्दा हा जोरकसपणे मांडल्याचं दिसून आलं. राम मंदिराच्या उभारणीलाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. थोडक्यात भाजपच्या प्रचार रॅली असतील किंवा मग इथले पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील, इथं भाजपच्या प्रचाराला धार्मिक रंग दिसून आला. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. तर अभय पाटलांच्या स्वरूपात काँग्रेसने इथं मराठा समाजाला उमेदवारी दिली. अभय पाटलांचं मराठा असणं या लढतीमध्ये महत्त्वाचं ठरलं कारण मराठा क्रांती मोर्चाने जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता त्या काळात अकोल्यातील मोर्चाचं आयोजन आणि नियोजनात डॉक्टर अभय पाटील हे आघाडीवरती होते. प्रचाराच्या काळात सुद्धा मराठा समाजाचे नेते, विविध घटकांचे प्रमुख यांच्या बैठका घेऊन एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून झाल्याचं दिसून आलं. शिवाय हक्काचा डॉक्टर अशी अभय पाटलांची असलेली ओळख, सामाजिक उपक्रमांची जोड यामुळे जिल्हाभरात त्यांनी नेटवर्क तयार केलं. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभाही घेतल्या. पण शेजारील अमरावतीमध्ये राहुल गांधींची सभा झाली मात्र अकोल्यामध्ये ती झालेली दिसून आलेली नाहीये. यामुळे याचा परिणाम काय होतो हे निकाल आल्यानंतर कळेल. प्रकाश आंबेडकरांचं पाहायचं झाल्यास इथून आंबेडकर हे 2 वेळा विजयी झालेले उमेदवार आहेत पण मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांचा सलग पराभव झाला पण तरीही प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातील कनेक्ट तुटू दिलेला नाहीये असं आम्हाला दिसून आलं. जनतेमधील काहींनी अकोल्यातून आंबेडकर निवडून येणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला. हेही सांगितलं की इतके वेळेस आंबेडकरांना मत न दिल्याची खंतही या लोकांनी बोलून दाखवली. अकोल्यात दलित आणि मराठा मत हे निर्णायक ठरणार आहेत. भाजप आणि काँग्रेसने इथे मराठा समाजाचे उमेदवार दिल्याने इथं मराठा मतांचं मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झाल्याचं या निकालातून दिसून येईलच. बाकी मुस्लिम मतांचं पाहायचं झालं तर काँग्रेस आणि वंचित असं या 2 पक्षांमध्ये मुस्लिमांचं मतविभाजन इथं दिसून येईल. बाकी मुस्लिम समाजाच्या विरोधात मोदी कसे आहेत ही लाईन भाजप विरोधी पक्षांनी इथल्या उमेदवारांनी लावून धरल्याचं दिसून आलं. CA NRC UCCच्या माध्यमातून मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसनेही केल्याचं दिसून आलेलं. बाकी अकोल्यातील दलित मतं ही प्रकाश आंबेडकरांच्या पारड्यात पडली असावीत हे मात्र पक्क. महत्वाचं म्हणजे जर इथं काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला असता तर इथं प्रकाश आंबेडकरांची सीट पक्की झाली असती. असो आता 4 जून रोजीच कळेल की अकोल्याचा निकाल काय आहे ते. आता अमरावतीचं पाहूयात. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आणि मग भाजपशी घरोबा केलेल्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा अशी यांची स्थानिक पातळीवरती इमेज बनलेली आहे. नवनीत राणांच्या प्रचारात हिंदुत्ववाद, राम मंदिर आणि हनुमान चालीसा असे मुद्दे दिसून आले. जो राम को लाए है हम उनको लाएंगे, दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे अशा प्रकारची गाणी असोत वा जागोजागची राम मंदिराचे पोस्टर्स असोत किंवा मग मोदींच्या चेहऱ्याच्या आधारावरती नवनीत राणांच्या प्रचाराची लाईन दिसून आली. पण त्यांची ही आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका त्यांना कितपत मतदान मिळून देईल हे निकालामध्ये कळेल. पण राणांच्या प्रक्षोभक भाषणांवरती जनतेमधील काही
लोकांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच नवनीत राणेंच्या बाजूने मत देण्याचा संकेत दिला. इथला फर्स्ट वोटर देखील भाजपच्या बाजूने दिसून आला, पण भाजपमधल्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडल्याची शंका काहींनी व्यक्त केली होती. इथं महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभाही पार पडल्यात, पण अमित शहांच्या सभांच्या आधी सायन्स पार्कच्या मैदानावरील परवानगीमुळं पोलीस प्रशासन आणि बच्चूकडूंमध्ये वाद निर्माण झाला होता. प्रहारने या निमित्ताने आंदोलन देखील केलं होतं. या आंदोलनानंतर अमरावतीमधील वारं फिरलं होतं. प्रहारच्या सभेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांना बच्चूकडूंच्या प्रतिमेमुळं अमरावतीच्या ग्रामीण भागातून चांगलं मताधिक्य मिळू शकतं असं इथं आम्हाला दिसून आलं. इथून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलेलं. त्यांच्यासाठी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा देखील पार पडल्या. भाजपच्या हिंदुत्ववादाच्या प्रचाराला उत्तर म्हणून राहुल गांधींनी आपल्या 30 मिनिटांच्या या अमरावतीमधील भाषणामध्ये महिला, बेरोजगार, शेतकरी, छोटे व्यापारी, संविधान धोक्यात असल्याचे मुद्दे मांडले. तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार असल्याची घोषणाही इथं केली. आता या सगळ्यांचा प्रभाव नक्की कुणावर आणि किती प्रमाणात पडणार आहे हे निकालामध्ये कळून येईल. यवतमाळ वाशिम मतदारसंघाबद्दल आता पाहूयात. इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. ठाकरेंच्या सेनेकडनं संजय देशमुख तर शिंदेच्या सेनेकडनं राजश्री पाटील या उमेदवार होत्या. इथून विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळं महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांना प्रचारामध्ये फटका बसल्याचं दिसून आलं. भावना गवळींनी तिकीट न मिळाल्याच्या रागामुळं राजश्री पाटील हेमंत पाटलांना प्रचारात मदत न केल्याचं चित्र दिसून आलं. गेल्या 25 वर्षांपासून वाशिम यवतमाळवरती सत्ता, तेथील सेनेचं संघटन, महिला आघाडी या कोणत्याच संदर्भात भावना गवळी या इथल्या उमेदवाराला मदत करायच्या तयारीत दिसत नव्हत्या. त्यांची समजूत काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 15 एप्रिल रोजी उदय सामंतांना हेलिकॉप्टरने वाशिममध्ये पाठवलं होतं. त्याच्या काही दिवसांनी मतदान अगदी तोंडावर आलं तेव्हा कुठं भावना गवळी प्रचारामध्ये दिसल्या, त्याही अगदी काहीच वेळासाठी. पण सेनेचे आमदार संजय राठोड हे मात्र सुरुवातीपासून राजश्री पाटलांच्या प्रचारात दिसून आले. राजश्री पाटील या नवख्या उमेदवार होत्या. वाशिमच्या जनतेला तर महायुतीच्या उमेदवाराचं नावही नीटसं माहिती नव्हतं. यामुळं इथं महायुतीची जागा पक्की नाहीये हे नक्की आहे. राजश्री पाटलांचा पराभव झाला तर या पराभवाला भावना गवळींची नाराजी आणि एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी नवख्या उमेदवाराला दिलेलं तिकीट, ये दोन गोष्टी कारणीभूत ठरतील. बाकी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांच्या बाजूने इथं कल दिसून आला. याचं कारण ते म्हणजे भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या गटात सहभागी होणं, शिंदेंनी बाहेरचा उमेदवार देणं, सेनेतील फूट, शिंदे गटावरती गद्दारीचा होत असलेला आरोप, ईडी चौकशा, हे सगळे मुद्दे महायुतीच्या विरोधात तर संजय देशमुखांच्या पथ्यावर पडणारे ठरत आहेत. यामुळं यवतमाळ वाशीमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं सध्या तरी वाटतंय. बुलढाणा लोकसभा जागेबाबत पाहायचं झालं तर इथे दोन शिवसैनिकांमध्ये असलेल्या लढाईमध्ये शेतकरी नेत्याच्या एंट्रीने ही लढाई तिरंगी झाली होती. ठाकरे गटाकडनं नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देऊ केली होती, तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं प्रतापराव जाधवांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. बुलढाणा मतदारसंघामध्ये 6ही विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आहेत, त्यामुळे याचा फायदा हा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांना झाला की नाही हे निकालामध्ये कळून येईल. परंतु त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजीची लाटही होती, त्यामुळे पर्याय म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांना बघितलं जात होतं. पण शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या एंट्रीने या लढाईला तिरंगी लढत आलेली पाहायला मिळाली, त्यामुळे याचं चित्र निकालानंतर स्पष्ट होईल. बाकी वर्धा लोकसभा जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमर काळे तर भाजपकडनं पुन्हा एकदा रामदास तडस हे उमेदवार होते. वर्ध्यातलं चित्र पाहता इथं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा हमीभाव, कृषी क्षेत्राला पूरक उद्योग आणि पाण्याचा प्रश्न, तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे करावं लागणारं स्थलांतर हे फॅक्टर परिणामकारक ठरतील. याशिवाय इथं तेली विरुद्ध कुणबी असं इथलं जातीय समीकरण आहे. इथं नक्की कोण निवडून येणार आहे हे तुम्ही सांगा. आता पाहूयात मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघ. हिंगोलीमध्ये पाहायचं झालं तर हिंगोलीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. ठाकरेंच्या सेनेकडनं नागेश पाटील आष्टीकर तर शिंदेच्या सेनेकडनं बाबूराव कदम कोहळीकर होते. इथून ऐनवेळी शिंदेच्या सेनेने विद्यमान खासदार हेमंत पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी मागे घेतली आणि त्या जागी बाबूराव कदम कोहळीकर
उमेदवारांना तिकीट देऊ केलं होतं. इथून उमेदवारी पक्की आहे आणि नंतर यादीतही नाव आल्यामुळे हेमंत पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली होती, पण नंतर नाव मागे घेण्यात आलं, त्यानंतर कदमांना तिकीट देऊ केलं गेलं. परिणामी बाबूराव कदमांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. तेच दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे पक्क होतं आणि त्याच तयारीने त्यांनी तयारी देखील प्रचाराची सुरू केली होती. त्यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला होता. ठाकरेंच्या झालेल्या सभा, सेनेतील फुटीनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, निष्ठावंत म्हणून मिळवलेली इमेज, या जोरावर नागेश पाटील हिंगोलीची जागा खेचून आणतील हे पक्क आहे. जर इथं हेमंत पाटील उमेदवार असते तर ही लढत अटीतटीची झाली असती, पण कदमांना तिकीट देऊन शिंदेच्या सेनेने ही जागा गमवली असं जवळपास नक्की आहे. नांदेडच्या जागेचं पाहायचं झाल्यास इथं काँग्रेसने इथून वसंत चव्हाणांना उमेदवारी देऊ केली होती. वसंत चव्हाणांची जिल्हा पातळीवरती आम्हाला तरी छाप दिसून आलेली नाहीये. दुसरा एक फॅक्टर म्हणजे राहुल गांधी असू देत किंवा काँग्रेसचे इतर बडे नेते असू देत, त्यांची इथं सभा देखील झाली नाहीये. ना काँग्रेसचे कोणते बडे नेते इथं फिरकले देखील नाही, त्यामुळे याचा फटका वसंत चव्हाण यांना इथं नक्कीच बसू शकतो. भाजपने सिटिंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना पुन्हा तिकीट देऊ केलं होतं, पण चिखलीकरांना जी मतं पडतील ती पूर्णतः मोदींच्या चेहऱ्यावरती पडतील, कारण नांदेडमधला प्रचारही आम्हाला राम मंदिर आणि नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती लढवला गेल्याचं चित्र दिसून आलं. अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश हा काही नांदेडकरांना रुचलेला नाहीये, पण हा फॅक्टर काय चिखलीकरांच्या जय पराजयावरती परिणाम करणारा ठरू शकत नाही. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इथला तरुण वर्ग भाजपवरती चिडून आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं थेट परिणाम करणारा ठरू शकतो आणि त्यावर नांदेडचा निकाल ठरू शकतो. परभणीच्या जागेचं पाहायचं झालं तर परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव अशी लढत झाली. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीमध्ये सभा घेऊन महादेव जानकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं, तर उद्धव ठाकरेंनी देखील इथं सभा घेऊन ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असल्याची लाईन दिली. बाकी मराठा आरक्षण पाहता या जागेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. हे झालं आमचं अनालिसिस, आमचं विश्लेषण. पण तुम्हाला काय वाटतं, या आठही जागांवर काय निकाल लागू शकतो? तुमचा अभ्यास, तुमचे अंदाज, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या लोकसभेचा दौराही पाहायला विसरू नका.